विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफिसर आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आणि मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेची प्रत्येक एक ना एक अपडेट तुमच्यापर्यंत घेण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतोय मित्रांनो. पण जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल, पहिल्यांदाच आपल्या फॅमिलीला भेट दिली असेल, तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कडेचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून MPSC प्रत्येक अपडेट फट दिने तुमच्यापर्यंत येईल. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ सर्वांनी का पाहायचा, तर मित्रांनो तुमचे कोणी मित्र असतील ज्यांनी प्रावीण्यप्राप्त ते खेळाडू आहेत, त्यांना ही सर्टिफिकेट आहे, त्यांच्यापर्यंत नक्कीच ही न्यूज पाठवा. त्यांना एक तुम्ही आनंदाचा धक्का देऊ शकता, आणि तुमच्या नातेवाईकात म्हणा किंवा इतर मित्र असतील त्यांना तुम्ही नक्कीच पाठवू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हालाही सुद्धा फायदा ठरेल, नक्कीच शेवटपर्यंत पहा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ याच्या संदर्भात आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा 2020 करिता खेळाडू प्रवर्गातून आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांना त्यांच्या दाव्याच्या पुष्टीअर्थ विहित कागदपत्रे सादर करण्यात येणार आहे. म्हणजे AMUI परीक्षेसाठी ज्यांनी स्पोर्ट या कोट्यातनं फॉर्म भरला होता, त्यांच्यासाठी काही कागदपत्रं त्यांनी मागितली आहेत, ते आपल्याला सादर करणं गरजेचं आहे. काय आहेत सदर कार्य कागदपत्र आपण ते पाहूयात. प्रस्तुत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा 2020 करिता खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या दाव्याच्या पुष्टीअर्थ आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्रे विहित मुदतीत सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. एक, सदर परीक्षेकरता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी संबंधित उमेदवार वास्तव्यास असलेल्या विभागातील सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेला क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा सक्षम क्रीडा प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाची पोचपावती यापैकी लागू असेल ती कागदपत्रे त्या कागदपत्राच्या स्कॅनप्रती पुरावा म्हणून सादर करावीत. म्हणजे मित्रांनो, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट जरी नसेल, तर तुम्ही ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जी पावती असते, तुमच्याकडे पोचपावती जी असते, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरिता केलेल्या अर्जावरील पोचपावतीचा दिनांक अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचाच म्हणजेच दिनांक 6 फेब्रुवारी 2020 असणे अनिवार्य आहे. हा हे महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला जे पोचपावतीचा दिनांक आहे तो 6 फेब्रुवारी 2020 पूर्वीचा पाहिजे. समजा तुम्ही अगोदर फॉर्म भरलाय की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून, आणि नंतर तुम्ही सर्टिफिकेट काढताय, ही कुठेतरी आयोगाची फसवणूक असते. त्यामुळे मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण फॉर्म भरताना आपल्याकडे एखादं अमुक सर्टिफिकेट आहे असं फॉर्मला आपण क्लिक करतो, आणि असा विचार करतो की नंतर आपण ते सर्टिफिकेट काढून जमा करू, त्या आपण फेक काहीतरी त्या ठिकाणी सबमिट करतो. ही अतिशय आयोगाची दिशाभूल आहे. तसं जर केलं तर ते चुकीचं ठरतं आणि तुमची निवडसुद्धा ते रद्द करू शकतात. त्यासाठी तुम्हाला दिनांक 6 फेब्रुवारी 2020 पूर्वीचा पोचपावतीचा दिनांक किंवा सर्टिफिकेटवरचा तुमचा दिनांक असला पाहिजे. त्यानंतर खेळाडू आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आणि अथवा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी सक्षम क्रीडा प्राधिकरणाने प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाची पोचपावती सादर न केल्यास संबंधित उमेदवारांचा खेळाडू आरक्षणाचा दावा रद्द करण्यात येईल व अशा पद्धतीने रद्द केलेला दावा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतला जाणार नाही. वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मी अनअकॅडमीची ॲड केलेली आवडत नाही, परंतु मित्रांनो कसं असतं, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असतो, बरोबर की नाही? आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. अनअकॅडमीवरती आपण एक अतिशय महत्त्वाचा कोर्स आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप तुमचं स्वागत करतो, कारण भारतातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच तुमचा फायदा करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर विग्ने लाईव्ह हा जर कोड वापरला, तुम्हाला मोठं असं 10% डिस्काउंट भेटणार आहे. तुम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोच मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, कोड वापरायचा प्रत्येक कोर्स घेताना विग्ने लाईव्ह VIGNLIVE, त्यानंतर तुम्हाला मोठं असं 10% डिस्काउंट फट देऊन मिळेल. आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं, एका महिन्यात तुमची फुल रिव्हिजन होईल अशी एक चांगली बॅच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ती म्हणजे स्टेपिंग स्टोन 30 डेज राज्यसेवा प्रिलियम्स फास्ट ट्रॅक बॅच. मित्रांनो, प्रिलियमसाठी शेवटचा एक महिना किती महत्त्वाचा असतो याचा तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायला नको. आणि महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला कळतच नाही, आपण नुसता भरमसाठ अभ्यास करतो, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आपल्याला अजिबात समजत नाही. त्या ठिकाणी जर तुम्ही ही जर बॅच जर जॉईन केली, 30 दिवसांची राज्यसेवा प्रिलियम बॅच फास्ट ट्रॅक बॅच एक महिन्याची, नक्कीच तुमचे चांगले डाऊट क्लिअरिंग सेशन या ठिकाणी असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेशल फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे. आणि महत्त्वाच्या टॉप एज्युकेटर जे आहेत अनअकॅडमीवरती, ज्यांना स्टार लागलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे एज्युकेटर आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कोर्स आणि नोट पण तुम्हाला मराठीतनं त्या ठिकाणी देणार आहेत. अतिशय महत्त्वाचे सर लोक या ठिकाणी, थोडक्यात सांगायला स्वप्नील राठोड सर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे तिथे पॉलिटिक्स शिकवतील. त्यानंतर या ठिकाणी राजेंद्र भराटे सर सुद्धा असणार आहेत तुम्हाला इकॉनॉमिकसाठी. एकंदरीतच काय तर मित्रांनो, अतिशय टॉप बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी येईल आणि टॉप एज्युकेटर असणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा कोर्स नक्की घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोच. आणि मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या भावाचा विघ्ने लाईव्ह हा जर कोड वापरला, तर मोठ्या असं डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी कोड वापरायचा आहे विघ्ने लाईव्ह. मित्रांनो, तुमच्या ठिकाणी या ठिकाणी मनास होईल काय हा आपला मित्र म्हणतोय आणि तुम्हाला सारखे पेड सबस्क्रिप्शनचे कोर्स सांगतोय, परंतु मित्रांनो अनअकॅडमीवरती तुम्हाला काही विनामूल्य सुद्धा फायदे मी मिळून देणार आहे. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, अनअकॅडमी डाऊनलोड करायचं, त्यानंतर सिलेक्ट युअर गोल जे येईल ते तुम्हाला MPSC गोल तुमचं सिलेक्ट करायचं आहे. नंतर एंटर द इन्व्हाइट कोड जेव्हा येईल ना मित्रांनो, तेव्हा विघ्ने लाईव्ह हा कोड वापरायचा आहे VIGHNELIVE. आणि विघ्ने लाईव्ह हा कोड वापरल्यानंतर खुलजा सिमसनसारखं बरेचसे तुम्हाला कोर्स ते ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध होऊन जातील. त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे विघ्ने लाईव्ह आणि नंतर स्टार्ट युअर लर्निंग. मित्रांनो, अतिशय फ्रीमध्ये तुम्ही काही कोर्स त्या ठिकाणी एन्जॉय करू शकता. त्यासाठी कोड फक्त तुम्हाला विघ्ने लाईव्ह हवा. दिनांक 6 फेब्रुवारी 2020 पूर्वीचा नसल्यास सदर दिनांकापूर्वी क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करणं आवश्यक आहे.
नंतर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरिता केलेल्या अर्जाच्या पोचपावतीची प्रत आयोगास पाठवताना त्यावर उमेदवाराने स्वतःचं नाव, परीक्षेचं नाव, बैठक क्रमांक, अर्ज नोंदणी क्रमांक करून ते स्वसाक्षांकित करायचे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचे, तुम्हाला स्वतःची सही करायची त्याच्यावर, व त्यानंतर प्रमाणपत्र पोचपावती स्कॅन करणं आवश्यक आहे. आयोगात सादर केलेल्या पुरावा कागदपत्राच्या आधारे उमेदवारासंबंधित निवडीसाठी अपात्र आढळून आल्यास त्याचा खेळाडू आरक्षणाचा दावा मात्र रद्द करण्यात येईल. खेळाडू आरक्षणासाठी अर्जाद्वारे उमेदवारांनी त्यांच्या दाव्यापृष्ठीवर वरीलप्रमाणे वैध प्रवास सादर न केल्यास अथवा आयोगाकडे सादर केलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी, बनावट, खडाखोड केलेली, अवैध संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान न केलेली असल्याचं आढळून आल्यास अशी कृती आयोगाची फसवणूक करणारी समजण्यात येऊन आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडींपासून उमेदवारास आयोगाच्या स्वच्छ अधिकारापासून प्रतिरोधित करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांविरुद्ध संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईसुद्धा करण्यात येईल. वरीलप्रमाणे वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा दिनांक 6 फेब्रुवारी 2020 पूर्वी क्रीडा पडताळणीकरिता सक्षम प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जातील पोचपावतीची स्कॅन प्रत examination2@mpc.gov.in या ईमेल आयडीवर दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. मित्रांनो, थोडीशी अपडेट फास्ट घेतोय आणि या ठिकाणी प्रश्न पडू शकता की आमच्यासाठी अपडेट महत्त्वाची नाही, मग काय घेऊन आलात? तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर असलेल्या एका विद्यार्थ्यासाठी सुद्धा अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे ही अपडेट नक्कीच त्या विद्यार्थ्यासाठी फायदेशीर ठरली तरी हा आजचा व्हिडिओ सत्कारने लागला असं समजेल. आणि मित्रांनो, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि त्या प्रत्येक घटकासाठी. अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. आणि मित्रांनो, भेटूयात परत एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला अभ्यासासाठी नेहमीप्रमाणे आभार वर शुभेच्छा.